की शपथ लेने के बाद आणि हे दृश्य आपण पाहत आहोत, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार आहे आणि त्यासाठी सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेले आहे. तर राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची खासदार म्हणून निवड झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार या खासदारकीची शपथ घेणार आहे आणि तीच दृश्य आपण पाहत आहोत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची ही दृश्य आहे. सुनेत्रा पवार ह्या खासदारकीची शपथ घेत आहेत. राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची खासदार म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता त्या खासदारकीची शपथ घेत आहेत. तर सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ ही घेतलेली आहे. बिनविरोध निवड त्यांची खरं तर झालेली आहे. राज्यसभेवर खासदारकीची शपथ सुनेत्रा पवार यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. तर राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या समक्ष सुनेत्रा पवार यांनी खासदारकीची शपथ घेतलेली आहे. तर एकीकडे लोकसभेत नवनिर्वाचित खासदारकीची शपथ घेत आहेत आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा देखील शपथविधी पार पडलेला आहे.